दाताच्या दवाखान्यात डॉक्टरांच्या हाताखाली कुशल सहाय्यक असेल तर दंतवैद्यकांना मोठी मदत होते. रुग्णांना हाताळण्यासाठी अशा कुशल सहाय्यकांची दंतवैद्यक क्षेत्राला गरज असून स्माइल ए वाईल्ड डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सुरू केलेला औपचारिक कौशल्य विकास अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन इंडियन डेंटल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर नितीन बर्वे यांनी व्यक्त केलं आहे. दंतवैद्यक डॉक्टर नेहा दाते संचलित स्माइल व्हाईल डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरतर्फे 5व्या वर्धापन दिनानिमित्त डेंटल असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रम या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. शनिवारपेठ येथील क्लिनिकमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी हुजूरपागा हायस्कूलच्या माजी प्राचार्या अलका काकतकर, आर्किटेक्ट व मालमत्ता मूल्यकर्ता अर्चना दाते आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर नेहा दाते म्हणाल्या, इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल, पेशंटशी बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, राहणीमान, डेंटल मटेरियल व साहित्य हाताळणे, निर्जंतुकीकरण अशा सगळ्या गोष्टी या पाठ्यक्रमात समाविष्ट केल्या आहेत. गेल्या 2 वर्षात 8 बॅचेसमधून 61 मुली आणि महिलांना रोजगार देता आल्याचे समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. दंतवैद्यकांना सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शक असे ट्रेन डेंट ॲप विकसित करण्यात आले आहे. ॲपच्या मदतीने त्यांच्या ज्ञानात आणि कार्यक्षमतेवर भर पडणार आहे. प्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. हा जो पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला ते पुस्तक द डेंटल असिस्टंट सर्टिफिकेट कोर्स म्हणून भारतातला पहिला जो फॉर्मल ट्रेनिंग कोर्स आहे जो टिळक महाराष्ट्र विद्यापीठासोबत मी कंडक्ट करते त्याच्या पाठ्यपुस्तकाचं प्रकाशन आज झालेलं आहे. ह्या पाठ्यपुस्तकामध्ये स्टरलायझेशन प्रोटोकॉल, इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल, नंतर मॅनर्स, एटिकेट्स, याच्यासोबत डेंटल मटेरियल्स किंवा डेंटल इन्स्ट्रुमेंट्स जी आम्ही क्लिनिक्समध्ये वापरतो या सगळ्याविषयी अतिशय सोप्या भाषेमध्ये डिस्क्रिप्शन देऊन अशा पद्धतीचं हे पाठ्यपुस्तक तयार झालेलं आहे. मुळामध्ये भारतात अशा पद्धतीचा कोर्सच नसल्यामुळे हे पहिलंवहिलं पाठ्यपुस्तक किंवा गाईडलाईन ज्याला आपण म्हणू शकू अशा पद्धतीचं हे हँडबुक आहे आणि त्यामध्ये ज्या गोष्टी सगळ्या कवर केलेल्या आहेत त्याच्यापैकी इंग्लिशमध्येच सगळ्या डेंटिस्ट्रीमधल्या गोष्टी आत्ता अवेलेबल असल्यामुळे त्याचं मराठी भाषांतर करून ते ज्या स्टुडंट्स आहेत त्यांना जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये कळावं ह्या अनुषंगाने तो डिझाईन केलेला अभ्यासक्रम आहे.